नमस्कार. तेरडा सुंदर रंगीत फुलांची आकर्षक वनस्पती. या वनस्पतीची लागवड अंगणात, उद्यानात, शाळा परिसर, मंदिरांच्या आवारात तसेच कुंड्यांतही केली जाते. आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत उगवणारी ही वनस्पती आहे. ही तण म्हणून वाढणारी एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त 2 ते 3 फूट असू शकते. या वनस्पतीला भाद्रपदामध्ये फुले येतात. या वनस्पतीचे आयुष्य साधारणपणे वर्षभर असते. लाल रंगाच्या तेरड्याला बाजारात मागणी असते. कमी पाण्यात आणि कोणत्याही जमिनीत होत असल्याने आपण हिचा विचार करू शकतो. तेरड्याला सर्वत्र एकाच वेळी फुले येतात, त्यामुळे तेरड्याचा बहर पाहणे म्हणजे एक आनंददायक अनुभव असतो. चला तर जाणून घेऊया तेरडा या वनस्पतीविषयी. तेरड्याला आपण मराठीमध्ये तेरडा, गुलमेंदी, संस्कृतमध्ये दुष्परिजती, गुजरातीमध्ये गुलमेदी, बंगालीमध्ये दोपदी, हिंदीमध्ये गुलमेहंदी, ओरियामध्ये हरगौरा, पंजाबीमध्ये ततुरा, बंतील, कोकणीमध्ये चिरडा, तमिळमध्ये कसित तुंपई, कन्नडामध्ये कर्णामुंदला, मलयाळममध्ये थिलम उनप्पू आणि तेलुगूमध्ये गुलिविंदा आणि मुद्दगोरिंटा असे म्हणतो. तेरडा ह्या वनस्पतीचे कुळ बाल्समिनेसी हे आहे. हिचे शास्त्रीय नाव इम्पॅटियन्स बाल्समिना आहे. ही वनस्पती मूळची भारत आणि म्यानमार येथील आहे. भारतात या प्रजातीच्या सुमारे 150 जाती आढळतात. महाराष्ट्रात ही वनस्पती दख्खनच्या पठारी भाग, कोकण आणि पश्चिम घाट येथे आढळते. तसेच कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्र सर्वत्र आढळते. तेरडा ह्या वनस्पतीचे खोड मांसल असते. फांद्या आखूड असतात. पाने लांब व निमुळती होत जातात. पानांचे काठ करवतीप्रमाणे असतात. फुले एकाकी किंवा झुपक्यांनी पानांच्या बगलेत येतात. फुलांचे लाल, गुलाबी, फिकट गुलाबी, तांबडे आणि पांढरे असे रंग असतात. या फुलांचे रंग खूप भडक असतात. फूल उमलल्यानंतर 4 ते 5 दिवस ताजे राहते. नंतर पाकळ्यांचा रंग फिकट होत जाऊन त्या गळून पडतात. या फुलाच्या पाकळ्यांचा रंग फिकट होत जातो, म्हणूनच तेरड्याचा रंग 3 दिवस अशी एक म्हण मराठीमध्ये आहे. हिरव्या पानांत ही फुले उठून दिसतात, त्यामुळेच शोभेसाठी म्हणूनही या वनस्पतीची लागवड केली जाते. तेरड्याची फुले अत्यंत औषधी असून त्यांचा वेगवेगळ्या औषधात वापर होतो. ही फुले थंडावा देणारी असून ती भाजलेल्या जागी लावतात. फुले गळून पडल्यानंतर त्या ठिकाणी छोटी छोटी फळे लागतात. ही फळे कॅप्सूलसारखी दिसतात. या फळांना हात लावला की छोटासा फटाका फुटल्यासारखा आवाज होतो व त्यातील बिया खाली पडतात. यामुळे बिया जमा करणे अवघड जाते. या बिया अत्यंत औषधी असून वेगवेगळ्या रोगव्याधींमध्ये त्यांचा वापर होतो. तेरड्याच्या पानांत नॅफ्थॅक्विनोन, लॉसोन व लॉसोन मिथिल इतर असे घटक असतात. बियांमध्ये कॅम्फेरॉल म्हणजेच फ्लॅवनॉइड हा मुख्य घटक असतो. काही देशांत मेहंदीप्रमाणे तेरड्याच्या पानांनी व फुलांनी हात व नखे रंगवितात. बियापासून मिळणारे चिकट व हिरवट तेल दिव्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी वापरतात. गौरी गणपती सणाला पूजेकरता तेरड्याची पाने फुले वाहतात. यामुळे तेरड्याला गौरीची फुले असेही म्हणतात. तेरड्याच्या कोवळ्या पानांची भाजीसुद्धा करतात. पानांपासून रंगसुद्धा तयार केला जातो. पानांचा देखील औषधात वापर करतात. हाड तुटल्यावरही या वनस्पतीचा उपयोग होतो. फिलिपिन्समध्ये कटिशूल यावरही फुले वापरतात. बाली या बेटावर याची पाने खाल्ली जातात. याची बियाणे कॅन्सर थेरपीमध्ये वापरली जातात. काही देशांत ही वनस्पती संधिवात, अस्थिभंग, बद्धकोष्ठता आदी विकारांवर वापरतात. तेरड्याची लागवड रोपे लावून करतात. बी मे महिन्यात पेरून रोपे तयार केली जातात. रोपे थोडी उंच झाल्यावर बागेत जमीन खणून किंवा शेतामध्ये मे आणि जूनच्या दरम्यान याची लागवड केली जाते. या वनस्पतीला जुलै आणि ऑगस्टमध्ये फुले येतात. तर आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.